देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर ज्या महिलेनं तोडफोड केलेली आहे, त्यांची नेम प्लेट तोडलेली आहे, त्या महिलेच्या घरी आता पोलीस पथक दाखल झालेलं आहे. इथले सामाजिक सेवक आणि त्यासोबतच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन आता महिलेची विचारपूस करायला आणि त्याबद्दलचा खुलासा करायला सुरुवात केलेली आहे. भाजपच्या पदाधिकारी अक्षता तेंडुलकर आपल्यासोबत आहेत. याच भागात तुम्ही राहता आणि तुम्ही या ठिकाणी पोहोचलेला आहात, काय नेमका हा सगळा प्रकार वाटतो तुम्हाला? आमच्या कार्यालय इथून फक्त 100 मीटरच्या अंतरावर आहेत आणि ही गेल्या एक मला वाटतं 1 वर्षापासून आमच्या कार्यालयात येत होती अगोदर. तर ती सुरुवातीला जेव्हा आली तर आम्हाला माहीत नव्हतं ती मेंटली डिस्टर्ब आहे आणि तिच्या काय म्हणजे ती निवेदन घेऊन यायची पक्षाला, की निवेदन जेव्हा आम्ही बघत होतो आम्हाला मला स्वतःला हसायला आलं की तिला महिला मुख्यमंत्री व्हायचं होतं. मला बोलली मला लोकसभा लढायचे, देवेंद्रजींपर्यंत माझं हा जो पत्र आहे ते घेऊन जा. तर मला नंतर मला कळलं हिला आपण सिरियस घेऊन काय विषय नाही, आम्ही इथून ऐकायचे तर सोडून द्यायचं आणि पत्र साईडला देऊ. मग तिला ते एवढा राग यायला लागला आमच्यावर, माझ्या विषय तुम्ही सिरियस घेत नाही, माझ्या जो मुद्दा आहे मला इलेक्शन लढायच्या वरपर्यंत घेऊन जात नाही. मग ती सारखं ऑफिसला यायची मी नसताना, पण एक दिवस तरी चॉपर घेऊन आली. चॉपर घेऊन आली तेव्हा लकीली दोघं युवा मोर्चा आमचे पदाधिकारी होते आणि ह्याच्या हातावर बघ अजूनही मारके इथे, ते हा मध्ये आला आणि खूप मोठा राडा झालेला. मग आम्ही FIR पण केलेलं, बघा FIR इथे. तर FIR केलं आम्ही, त्याच्यानंतर आम्ही पोलिसांना रिक्वेस्ट पण केलं होतं तिला रिहॅबमध्ये हे करा का, म्हणजे तिच्याही फॉल्ट नाही आहे का, मेंटली ती डिस्टर्ब असल्यामुळे तिच्या स्वतःच्या कंट्रोल नाही आहे माइंडवर. त्याच्यानंतर सोसायटीवाले आमच्या कार्यालयात आले, मला बोलले ताई आमच्या सोसायटीत रोज मचमच चालू आहे, CCTV फोडला आहे, एक वेगनार गाडी आपले जो कीर्ती वडापाववाले आहेत मालक त्यांच्या मुलगा इथे राहतो, त्यांच्या गाडी फोडलेली आहेत आणि त्याच्यानंतर एक हनुमानच्या मूर्ती आहे बाहेर ते फोडलेले आहेत. तर त्यांनी पण आमच्याकडे खूप मदत मागितलं. मग आम्ही जॉईंट बैठक पण घेतली DCP वगैरे. त्याच्यानंतर पोलिसांकडून फक्त FIR घेत होते आम्ही. खूप वेळा म्हटलं तिला रिया आणि त्यांनी प्रयत्न पण केलं, मला वाटतं जज कोर्टात पण हे मॅटर गेलं, पण ती क्वालिफाईड असल्यामुळे कोर्टात ती जज समोर एवढं इंग्लिशमध्ये फ्लुएंटली ती काही गोष्टी मांडायचे, जज पण कन्फ्यूज म्हणतो तुम्हाला कोणत्या अँगलनी ती डिस्टर्ब वाटते. पण मे बी पोलीस पण मला वाटतं पुरावे दाखवलेले नसेल म्हणून, नाहीतर तेव्हा तिला कुठेतरी ॲडमिट केलं असतं मेंटल हॉस्पिटल किंवा रिहॅब सेंटरला, आज असा वेळ आली नसती. भाजपचे जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याच कार्यालयाबाहेर तोडफोड केली, त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया काय? बघा मेन म्हणजे सेक्युरिटी लॅब्स आहे ते आता माहीत नाही, ते बघतील जे काय डिपार्टमेंट आहे होमकडून, पण आपले नेते आहेत ते आणि देवेंद्रजी खूप सेन्सिटिव्ह हे आहेत, त्यांनी ते मला वाटतं स्टेटमेंट पण दिलं त्यांनी की तिच्या काय भावना आहे ते मी ऐकून घेणार. मला वाटतं तिला योग्य ट्रीटमेंटची गरज आहे आणि बिल्डिंगमध्ये ठेवलं तर पूर्ण सोसायटीला डेंजर आहे, इव्हन समाजाला पण. आज तिचे काहीच नाही आहे, ती एकटी राहते, तिला आई बाबा नाही आहे, घरी कोण नाही, लग्न नाही झालंय, काय डिस्टर्ब आहे मलाही माहिती नाही. मी खूप वेळा असेच प्रकार घडत वागते म्हणून ती राहत नाही ना. तिची बहीण पण घर सोडून गेलेली आहे, तिची मोठी बहीण आहे ती पण इथे राहत नाही घाबरून. त्याच्यामुळे असं आहे की म्हणजे आता काय बोलायचं, आता मेंटली डिस्टर्ब कोणी होऊ शकतो, त्यांना ट्रीटमेंटची गरज आहे, काउन्सिलिंग असेल, मेडिसिन असेल. किती वय असेल आणि नाव काय महिला? धनश्री सहस्रबुद्धी तिचं नाव. वय मला वाटतं 36 वगैरे असेल का, 36-37 असेल. आणि लग्न वगैरे काही झालंय? नाही नाही लग्न नाही झाली, सिंगल आहे ती. बाबा पण बाबांना पण ती खूप त्रास द्यायची, 92 वय होतं, वयस्कर होते आणि त्यांना खूप त्रास द्यायची ही. तेव्हा त्यांनी पण FIR केलेलं, त्याच्यानंतर तिला तेव्हा रिहॅबमध्ये पण टाकलेलं मला वाटतं एक दीड दोन वर्षाआधी. शिक्षित आहे असे पण सांगतात शेजारी, ते उच्च शिक्षित आहेत ना, एज्युकेटेड आहे ती, पण आता काय ह्याला काही गोष्टीला रिझन नसतं ना. काय तुम्हाला काय वाटतं काय करायला पाहिजे आता पोलिसांनी? मी तेच म्हणते तिला इथून शिफ्ट करा, इथे अजिबात बिल्डिंगमध्ये ठेवू नका, तिला प्रॉपर ट्रीटमेंट द्या, हॉस्पिटल की जेल जे काय असेल ॲडमिट करा, इथे आम्हाला ती नको आहे का. म्हणजे आमच्या ऑफिसला 3 वेळा आली आहे ती, फर्स्ट टाईम तेव्हा आली, त्याच्यानंतर आम्ही पोलिसांना, पोलीस आम्हाला सेक्युरिटी पण दिलेलं होतं कार्यालयात, त्याच्यानंतर आम्ही म्हटलं सेक्युरिटी नको, आमच्या कार्यालयात कोण ना कोणतरी असतं, त्याच्यामुळे आम्ही म्हटलं ठीक आहे, बांबू घेऊन फिरायची. पण काही रोष आहे का म्हणजे? नाही आहे, भाजप असं नाही आहे. आता सलमान खान बरोबर तिला लग्न करायचे सारखं तिचं असतं, आले की मला सलमान खानकडे घेऊन जा वगैरे. आता मी काय बोलू या गोष्टीला, हा हे विषय महत्व, हा हा जो विषय खूप महत्वाचा आहे, म्हणजे सेक्युरिटी लॅब झाले हे एन्क्वायरी बसवायलाच पाहिजे कसं तिथेपर्यंत का, म्हणजे तिच्या बॅगमध्ये वेपन असतं, म्हणजे परवा पण असेल मला वाटतं मंत्रालयात पण तिच्या बॅग चेक केलं तर नक्की तिच्या बॅगमध्ये चॉपर असेल,
ती चॉपर घेऊनच फिरते, ती स्वतः बोलते आम्हाला बोलली पण मी चॉपर घेऊनच फिरते, मला कोणी अडवत नाही. हा आणि बॅनर जेव्हा वाढदिवस होता माझं आणि माझ्यावर तरी कोण रेग्युलर येते आमच्या ऑफिस बाहेरून शिवी देत जाते. आता माझा वाढदिवस होता, बॅनर त्याशी बॅनर फाडला मॅडम, फोटो माझ्या चेहरा फाडून गेली. ती स्वतः भाजपवाली आहे, भाजप सपोर्टर आहे, ती भाजपचे लो स्टेटस ते होते. बाबा संघावाले तसं म्हणतात, मी भेटली नाहीये पण मी ऐकते की संघावाले आहेत. काहीतरी तिला मदतीची गरज आहे एवढंच मी म्हणेल. इथे नाही तेव्हा करू इच्छित सरकारला पोलिसांना, सरकारने एवढंच म्हणेल देवेंद्रजी आमचे नेते आहेत, जे काय सेक्युरिटी लॅब झालं ते परत नाही व्हायला पाहिजे. का म्हणजे आज ती डिस्टर्ब होती म्हणून उद्या कोणतरी इंटेन्शनली त्यांना हर्ट करायला गेलं असतं, मारायला गेलं असतं, तर किती मोठं काय आपल्याला नुकसान झालं असतं. आणि पोलिसांना, स्थानिक पोलिसांना मी एवढंच सांगेल, असं काय विषय त्यांच्यापर्यंत झालं त्याचं जो सिरियसनेस की ते घेत नाही आहे. आता सोसायटीवाले लिटरली किती फेरी मारतात पोलीस स्टेशनला की आम्हाला इथे ती नको आहे, पण त्यांनी सिरियसली घेतलंच नाही. आज बघ इथेपर्यंत आला विषय, तर आम्ही एवढंच म्हणते सेक्युरिटी बद्दल तक्रार आली. बघा आमच्या तरी एफ आय आर आहे, आमचे एक एन सी पण आहे, ह्यांच्या पण मला वाटतं 3 एफ आय आर आहेत. गाडी फोडलेलं एक आहे, सी सी टी व्ही फोडलेलं एक आहे, मला वाटतं सेक्रेटरीच्या अंगावर गेलेले पण एक एफ आय आर आहे. तर एवढं असून पण कधी का जे ॲक्शन घ्यायला पाहिजे होतं पोलिसांनी घेतलं. हो डेफिनेटली करणार. आता मला तेव्हा आत्ता मी दुपारी व्हिडिओ बघितलो, म्हटलं हे आवाज खूप ओळखीचे वाटतं, लगेच मला हा बोलला धनश्री आहे ताई, बघा धनश्री आहे. मी म्हटलं बापरे, मी म्हटलं इथेपर्यंत गेली म्हणजे खूप भीतीदायक गोष्टी आहे. म्हणजे मला वाटतं ह्याला सिरियसली पोलिसांनी घ्यायला पाहिजे. का म्हणजे सोसायटीमध्ये लहान मुलं खेळत असतात, वयस्कर लोक असतात, लिफ्टमध्ये एकटे असताना कोणी ती येऊन काही करू शकते का? म्हणजे बॅगमध्ये तिची एवढी मोठी चॉपर आहे, म्हणजे असं लास्ट टाइमचं काय होतं आपल्याकडे, चॉपरच होतं. पोलिसांनी चॉपर जप्त नाही केलं तर केलंय, पण त्याच्यानंतर त्यांनी दुसरी चाकू घेऊन दुसरी घेऊन फिरत होते आणि दाखवायची आम्हाला. आम्ही काय म्हणायचं, मेंटॅलिटी डिस्टर्ब आहे म्हणून आम्ही पण सोडून दिलं. जरी तिच्याकडनं काढून घेतलं ना, ती विकत परत दुसरा नवीन खरेदी करून आपल्या बॅगेत ठेवते. त्याच्यामुळे हा विषय खूप गंभीर आहे. आणि आपली प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे. अक्षता तेंडुलकर आहेत, भाजपच्या पदाधिकारी आहेत दादरच्या, आणि त्यांनी म्हटलेलं आहे की जी महिला आहे तिच्यावर कुठेतरी उपचाराची गरज आहे, मानसिक रुग्ण आहे आणि समाजाला, शेजाऱ्यांना, आसपासच्या लोकांना तिच्यापासून धोका आहे. त्यामुळे पोलिसांनी आणि सरकारने योग्य कारवाई करणं गरजेचं आहे. नेमकं काय होईल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.